बघत नाही ना, बरं झालं खपली, नाहीतरी ना मला जगणं मुश्किल केलं होतं. ही नाही ही बाया मला जगूच देणार नव्हती म्हणून हीच खपली ती, बरं झालं नाही तर माझीच खपायची येळ आली होती. माझी सासू गेली इकडे या की बायानो, पण आहे का नाही अग सगळे शेतात गेले बाया बाया बाया. आता मी इतकी कशी सांभाळली ना, माझी सासू मिली काय सांगू, मला किती दुःख होतय. आत्या लयच बाया माझा तुमच्यावर जीव, आता मी कशी जगू तुमच्या आईना. आत्या ते गाणं कोणचं होत आठवण पटकन. गेली माझी सख्खी सासू गेली बाया, गेली माझी सख्खी सासू गेली. गेली ग बाया माझी आत्या, मला एकटीला टाकून आत्या तुम्ही असं गावं केलं बाया बाया, असं आताच नव्हतं करायचं. बरं झालं की गेल्या पट्ट दिशी, आता मला कस रान रिकाम झालं. बरं झालं खपली माझी सासू, आता मला सगळं रान रिकाम झालं. अगो बाया कवर एकटी चिवळू, कस कोण मला याय ना ग येऊ लागाय. नाहीतरी असंच पाहिजे, खपायलाच पाहिजे होती माझी लई दिवसापासून इच्छा होती, पण असं वाटलं नव्हतं गाड्या एवढ्या लवकर पूर्ण होईल. कपाटाची चावी कुठे कुठे बया डंगरी, कपाटाची चावी मरता सुद्धा लपून गेली. पण जाऊ दे, ही असल्या मला साड्या मालक्या धुळक्या गाळा घेत होती आणि हिच्यावर मरी आई बसली हिच्यावर, स्वतः अशी चांगल्या तुमल्या साड्या घालीत होती. आता बस म्हणाव गेली खपली जाळ झाला तुझा, तुझा मडत गेला सरणावर. आता कस मला कपाट भर साड्या इतकीलाच भेटते, मला किती आनंद होतोय. गोळी खाल्ली तिने झोपीची सासू गेली. शांत घ्या वहिनी. आता गप लागा कुठं काय झालंय बघ. रोग आला का? अरे काय झालंय, अरे ही बघ काय झालंय. मी एवढी सोपी काय सरणार म्हणजे तसं नाही,
आपटू आपटू आणि मग ते माझी सासूबाई गेली सासूबाई तोंडच्या त्याला तुमच्या तोंडावर मी हा पडला हात हात उठवाय दगड बिगडत आले ना घातले उठवाय बापट आपटलं आपटलं अगं उठवायला काही पद्धत बिद्धत आहे का नाही मला काय माहिती बाया तुम्ही गोळी खाल्ली मग तुम्ही हंडाभर पाणी आणून ओतलं असतं उठवलं असतं तुम्हाला बाई ही माई लवकर ती मला न देऊन येते काय काय नो नदी नाही बाबा कशाला न देऊ तुम्हाला पाहता येत आहेत म्हणजे समुद्र विमुद्र असं म्हणजे मला मगरीने खाल्लं असतं आहे का नाही तुम्हाला सांगा की तुम्ही काय बघत नुसतं माझा तुमच्या आईवर किती जीव आहे सांगा सांगा जीवे म्हणत असं कधी खपतीन कधी मी मालकीन होती बया तुम्हाला सांगते आत्या मला काही मालकीन बिलकीन व्हायचं नाही मालकीन झालं का लय बिया कर मारून टाकत्यात बया तुम्ही अगं तूच मला मारून टाकशील त्याचा भरोसा बया लागले अरे तू बोल काय बोल काय तू झोपली होती तिला वाटलं गेली म्हणून खपली काय चुके त्यात सांग की तुमच्या आईला काय चुके पार त्या पोराला रानात लावलं कुठून लढाई येत होत काय सांगा इथं जर काय बघा इथं पाणी राहिलं नाही पुसलं नाही साडी वर तुम्हाला दिसलं असं मी किती रडले अगं तू इतकी रडली नशिबी वाहून नाही गेले इतकी रडली माझ्या मुर्दा नाही नदीला गेला तुझ्या रडण्यानी हा लागली सांगायला अगं तू किती नाटकी करते मला माहित नाही का नाटकी आत्या मी तुम्हाला उठवाय आले होते बटाट्याची भाजी तुम्हाला भूक लागली ना अगं काय 10 मिनिटं झाले एकच गोष्ट सांगते मला उठवायला आले मग आणला की आता जरा जा की बाया बाया मला रडून मी अंगात लावूनच गेलं बघा तुम्ही जावा आणि घेऊन या बरं उठून नाटक काम धंदा नाही म्हणून तुझं नाटक चालल्या तर बसली बोंबळत गाव गोळा करीत नवऱ्याला एकदा लई जीव लावते म्हणलं हा लवकर काय जीव लावी की तो दिसत तुम्हाला आता सांगू का लई भारी गाणं बनवलं होतं मी कोणतं गाणं आहो थुकून घे पहिले थुक केस तोंडात गेले काय अहो मी गाणं तुम्हाला माहिती का असा विचार करून करून तुम्ही इथं झोपल्या मला काही दाखवाना म्हणलं आता काय करावं एवढा बी कोणी आहे ना मग म्हणलं गेली माझी सख्खी सासू गेली म्हटल्या बाया तुम्ही काय त्या गाण्याला चव राहिली का बरं आता काय तुला लाज वाटते का गाणं गाती मी मेले म्हणा गाणं गाती अहो तुम्हाला सांगायचं राहिलं मी ऐकून घ्या उठणार ते मी थांबा लग्नाच्या आधी मी गाण्याचे क्लास लावले होते का नाही म्हणून तुमचा लेख माझ्या माग माग फिरायचा आणि माझ्या सुरातली गाणी ऐकूनच ती मध्ये मंद झालं नाही प्रेम इथे गाणे ऐकून कुत्र सुद्धा पळून जाते अरे गाणे गाते गाणं म्हणले तर त्या क्लास मधल्या सगळ्या पुरी पळून जायची ऐकू गाय काय काय तेव्हा अख्खा गावाला तिने इथं गाणं म्हणून म्हणून माणसाची झोप उडवली याला उन्हाळा तो उन्हाळा उन्हाळा अजून काय माहिती माझी मोटर चालू या तुला वाटलं मी काय खरंच मला वाटलं आताच्या आता आईपासूनच मी गोळी देऊन आलोय मला नव्हतं वाटलं गेली अच्छी म्हणून माझ्या म्हणलं गोळी दिली मोकरम ते गाव गोळा करेन नेत्यांचं तिकडे काळजीचं गा माय लेकरू पळत आलं काळजी मग